नमस्ते मित्र आणि मैत्रिणींना कसे आहात सगळे महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर मित्रांनो मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास यामधील प्राचीन भारत आणि जग हा जो उपघटक आहे त्याविषयीची काही प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न आहे भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमधील कोणत्या बंदरापर्यंत घेऊन जात असत पर्याय दिलेले आहेत रोम अलेक्झांड्रिया बगदाद व्हॅनिस त्या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचा माल अरबी व्यापार अरबी व्यापारी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदरापर्यंत घेऊन जात असत उत्तर आहे अलेक्झांड्रिया पुढचा प्रश्न पाहूया गणितातील शून्य ही भारतीय संकल्पना कोणामार्फत युरोपात पोहोचली पर्याय आहेत अरबी लोक चिनी लोक भारतीय व्यापारी अफगाणी लोक तर उत्तर आहे गणितातील शून्य ही भारतीय संकल्पना अरबी लोक सॉरी अरबी लोकांमार्फत युरोपात पोहोचली उत्तर आहे अरबी लोक अरबी लोकांमार्फत युरोपात पोहोचले पुढचा प्रश्न पाहूया भारताचे इतर देशाशी व्यापारी संबंध कोणाच्या काळापासूनच आलेले होते तर पर्याय हे हडप्पा संस्कृती सात वाकाटकांच्या पल्लवांच्या तर भारताचे इतर देशांशी व्यापारी संबंध हे हडप्पा संस्कृती काळापासूनच आलेले होते तर उत्तर आहे हडप्पा संस्कृती पुढचा प्रश्न पाहूया सिगिरिया येथील लेण्यातील चित्रांवर कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव आहे तर पर्याय आहेत वेरूळ घारापुरी अजिंठा कार्ले तर सिगिरिया येथील लेण्यातील चित्रांवर अजिंठा चित्रशैलीचा प्रभाव आहे तर उत्तर आहे अजिंठा पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशाच्या सम्राटाने बौद्ध धर्म स्वीकारल्याने त्या देशात बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने झाला तर पर्याय आहेत नेपाळ ब्रह्मदेश श्रीलंका चीन तर उत्तर आहे चीन देशाच्या सम्राटाने चीन देशाच्या सम्राटाने बौद्ध धर्म स्वीकारल्याने त्या देशात बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने झाला तर उत्तर आहे चीन पुढचा प्रश्न पाहूया चीनमध्ये तयार होणाऱ्या डॅश कापडाला भारतात मोठी मागणी होती पर्याय आहेत सुती रेशमी खादी लोकरी तर चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात मोठी मागणी होती पुढचा प्रश्न पाहूया इंडोनेशियातील डॅश येथील बौद्ध स्तूपांवर भारतीय स्थापत्य कलेचा फार मोठा प्रभाव होता तर पर्याय आहेत सिगिरिया बोरोबुदुर अलेक्झांड्रिया मालदीव तर इजि तर उत्तर आहे इंडोनेशियातील बोरोबुदुर येथील इंडो, इंडोनेशियातील बोरोबुदुर येथील बौद्ध स्तूपांवर भारतीय स्थापत्य कलेचा फार मोठा प्रभाव होता तर उत्तर आहे बोरोबुदुर पुढचा प्रश्न पाहूया चीनचा पश्चिमेकडील व्यापार डॅश व्यापारांच्या मध्यस्थीने होत असे पर्याय आहे भारतीय श्रीलंकन इंडोनेशिया ब्रह्मदेश तर चीनचा पश्चिमेकडील व्यापार हा भारतीय व्यापार व्यापारांच्या मध्यस्थीने होत असे तर उत्तर आहे भारतीय पुढचा प्रश्न पाहूया श्रीलंकेत लिहिलेले बौद्ध धर्मग्रंथ कोणता तर उत्तर आहे दीपवंश व महावंश दीपवंश व महावंश हे श्रीलंकेत लि श्रीलंकेत लिहिलेले बौद्ध धर्मग्रंथ आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद